चेक हॅलो चेक हॅलो चेक 1 2 3 हॅलो चेक. आणि दुसरा परत काल विधानभवनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी तिसरा पेनड्राईव्ह 3.0 आरोप केले. सर, ज्या पद्धतीनं कारवाया सुरू आहेत, विधानभवनाचं सत्र सुरू आहे, पुन्हा ईडी, आम्ही असं ठरवलेलं आहे की केंद्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्रातल्या विरोधी पक्ष यांची जी हातमिळवणी सुरू आहे, केंद्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्रातल्या विरोधी पक्ष यांची हातमिळवणी म्हणा, मिलीभगत म्हणा, त्यातून असं दिसतंय की महाराष्ट्रातलं सरकार त्यांना चालवू द्यायचं नाही. त्यांना हे सरकार उद्ध्वस्त करायचं खोट्या प्रकरणातून, असे सगळे खोटे विषय निर्माण केले. याला तुरुंगात टाकू, त्याला तुरुंगात टाकू. त्याच्यामुळे एकदा त्यांनी आमच्यावरती कोणते आरोप आहेत काय आम्हाला अजून माहीत नाही, पण हे आरोपपत्र परस्पर तयार करतात असं करा, मग ज्यांना ज्यांना तुम्हाला तुरुंगात टाकायचं आहे ती यादी तयार करा आणि केंद्रीय तपास यंत्रणांना सांगा की महाराष्ट्रातल्या या 35 लोकांना आम्हाला तुरुंगात टाकायचं आहे, आम्हाला तुरुंगात पाठवून द्या आणि मग आमच्यावरती आरोप लावा, मग आमच्यावरती आरोप लावा. आधी तुरुंगात टाका आणि मग आरोप लावा, काही हरकत नाही. तुमचा जो आत्मा आहे महाराष्ट्रद्रोही तो शांत करा. पण सर, ज्या पद्धतीच्या या सगळ्या कारवाया होत आहेत, एकीकडे चर्चा सूडभावनेतून होत आहे, ज्या पद्धतीच्या नाही आहे, बरं का, कुपद्धतीच्या, घाणेरड्या पद्धतीच्या, याला पद्धत म्हणत नाही, याला सूड बदला, सूड आणि बदला याच्याशिवाय दुसरा शब्द याला वापरता येणार नाही. महाराष्ट्रामध्ये इतकं नीच आणि इतकं हलकट पातळीवरचं राजकारण या महाराष्ट्रात कधीही झालं नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शत्रूशी सन्मानानं वागण्याचा सल्ला दिला होता. हा आमच्या महाराष्ट्रातला साधू संतांचा, बरं का, राजा महाराजांचा, देवदेवतांचा असा एक संदेश आणि असा एक मत की शत्रूशीही सन्मानानं वागलं पाहिजे. आम्ही काय पाकिस्तानातून आलो, तुमचे संबंध आहेत काय, कसले, यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का, यांच्या घरामध्ये रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का, बघावं लागेल कसले, हा पेनड्राईव्ह, तो पेनड्राईव्ह, हा पेनड्राईव्ह, आम्ही एकच कवर ड्राईव्ह मारू, बरं का, फटकन. पण हा कवर ड्राईव्ह कधी पाहायला मिळेल, चालूच आहे, नुसतं बोंबलून चालतं का, रोज एक खोटं प्रकरण तयार करतात भंपक, बरं का, रोज एक खोटं प्रकरण, कसं काय यांना हे बाळणपण जमतं माहीत नाही, कुठून सुईणी आणतात हे बाळणपणं करायला ही खोट्या प्रकरणांची. महाराष्ट्रामध्ये हे नवीनच आहे, त्या देशाचा एक वैद्यकीय क्षेत्रामध्ये असं रिसर्च करावी अशी गोष्ट आहे की पेनड्राईव्ह बाळंत होतात आमच्याकडे, रोज एक पेनड्राईव्ह बाळंत होतो, होतो आहे, काढताय मग ते ओरडतायत. आप बताइए क्या है, अरे कौन सा पेनड्राइव, क्या पेनड्राइव होता है, ये लेबर रूम में पेनड्राइव बोलता है ना, जन्म ले रहे दर दिन एक, ये टेस्ट बेबी है क्या, पेनड्राइव की कोई निकाली है क्या, ये पेनड्राइव, वो पेनड्राइव, वो पेनड्राइव फैक्ट्री निकाली है क्या लेबर रूम में, निकालो पेनड्राइव, हमको जेल में डालना है ना, पहले जेल में डालो, बाद में हमारे ऊपर जो आरोप है वो तय करो. केंद्रीय जांच एजेंसी और महाराष्ट्र का अपोजिशन पार्टी दोनों की मिली भगत है एक दूसरे के साथ. पश्चिम बंगाल में भी यही हो रहा है, यहाँ भी यही रहा हो रहा है. अब थोड़े दिनों में तमिलनाडु में जाने वाले हैं ये लोग, थोड़े दिनों में, अब देखिए मैं आपको बताता हूँ ये हो रहा है. ठीक है, जो करना हो कर लीजिए, आपके 100 पेन ड्राइव के लिए हमारा एक कवर ड्राइव जो आ जाएगा ना वो आपको भारी पड़ेगा. सर, इसक भगवान, सर इसक भगवान यांच्यावर जसे आरोप केले देवेंद्र फडणवीस यांनी, काय वाटतं सर, बरं, इसाक भगवानाला मी ओळखतो, महाराष्ट्र ओळखतो.
तुम्ही काही आरोप करायचे कोणावरही आणि महाराष्ट्राच्या पोलीस दलाचं मनोबल खच्ची करायचं, बरं का? लोकांच्या घरात शिरू नका. परत परत सांगतो मी, तुम्हालाही घर आहेत सगळ्यांना. त्यांच्याविषयी मी अनेकदा लिखाणसुद्धा केल्यापूर्वी, अनेकांनी केलं आहे. त्यांचं पुस्तक अलीकडे आलं आहे, तेही तुम्ही सगळ्यांनी वाचलं पाहिजे. 26/11 हल्ल्यामध्ये त्यांनी जी जीवाची बाजी लावून त्या इस्रायली जो मुलगा होता मोजे त्याचा जीव वाचवला, त्याच्याबद्दल त्याला इस्रायल गव्हर्नमेंटने सुद्धा त्यांचं तुम्ही काय, तुम्ही आमच्याच अधिकाऱ्यांचं, तुम्ही आमच्या प्रशासनाचं ज्या प्रकारे खच्चीकरण करत आहे, हा मला असं वाटतं ह्या लोकांना दाऊदने सुपारी दिली आहे. ह्या लोकांना दाऊदने सुपारी दिली की ह्या लोकांनाच पाकिस्ताननं सुपारी दिली आहे की काय, की सगळं खच्चीकरण करा. अल कायद्याचा अजेंडाच हा होता. अल कायद्याचा अजेंडा असा होता की काही राजकीय लोकांना हाताशी पकडायचं, त्यांना सुपारी द्यायची आणि देशाचं आणि राज्याचं प्रशासन एक सिस्टीम त्याला सुरुंग लावायचा, खोटे आरोप करायचे. हा अल कायद्याचा अजेंडा होता. तो अल कायद्याचा अजेंडा हे लोक राबवतात असं मला दिसतं. काल मुख्यमंत्र्यांनी अत्यंत महत्वपूर्ण, आज मुख्यमंत्री बोलतील ना काय, 300 घरं. मला त्याच्याविषयी बोलायचं ना, मला घर नको आहे, मला घर नको आहे. आणि मी माझे जे भाऊ आहेत सुनील राऊत आमदार, त्याने म्हटले तुला तरी कशाला घर पाहिजे. नक्कीच नाही, पण निर्णय नाही, मी त्याच्यावरती काही बोलणार नाही, माझ्या त्याच्यावरती वेगळं मत आहे. बाबा काय त्या चुकीचं काय, त्यांच्याशी बोला तुम्ही. हा संताप आहे महाराष्ट्राच्या मनातला, हा संताप बाहेर पडतो. चला, नागपूर दौऱ्याची जी पोटदुखी निघते पेनड्राईव्हच्या माध्यमातून, नागपूर दौऱ्यानंतर पेनड्राईव्ह बाळण झालेत, बरं का? नागपूर दौऱ्याला जो प्रतिसाद मिळाला विदर्भात आम्हाला मराठवाड्यात, त्यानंतर या धाडी पेनड्राईव्ह वगैरे वगैरे बरं काही बाळणपणं सुरू झालेली आहे. ठीक आहे, ठीक आहे, करा, पोट दाबत बसा. पुन्हा नागपूर दौरे करणार नक्कीच, वारंवार जाणार मी विदर्भात. आत्ताच माझं माननीय उद्योजींशी बोलणं सुरू होतं आणि ते म्हणाले की सतत जात राहायला पाहिजे तुम्ही. मी सतत जात राहीन, पक्षाचा आदेश पाळणारा माणूस आहे मी. चला, धन्यवाद.